नमस्कार, मी प्रगती। अंगत पंगतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विदर्भातील फेमस डिश आज आपण बघणार आहोत, सांबारवडी। अतिशय खमंग, कुरकुरीत, मसालेदार अशी ही गरमागरम सांबारवडी। झटपट बघून घेऊया याला लागणारे साहित्य आणि याची कृती। रेसिपी सुरू करायच्या आधी, जर तुम्ही अंगत पंगतवर नवीन आहात तर चॅनल पेजवर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। इथे आपण सगळ्यात पहिले याला लागणारं पीठ मळून घेणार आहोत। इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच प्रमाणामध्ये इथे आपल्याला एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे। चवीप्रमाणे अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत, त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट, एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडासा ओवा, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। सगळ्या साहित्यांना पहिले आपण ड्राय मिक्स करत आहोत आणि नंतर अगदी 3 चमचे गरम कडकडीत तेल याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आपण याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हलकंसं कोमट झाल्यावर आपल्याला याला हाताच्या मदतीने छानपैकी मळून घ्यायचं आहे। हलकंसं हे कोमट झालेलं आहे, आता हाताच्या मदतीने आपण याला नीट मिक्स करून घेत आहोत। अशा प्रकारे याची जर मूठ तयार होत असेल तर आपलं जे मोहन आहे ते परफेक्टली झालेलं आहे। याला आता आपण थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत। मीडियम घट्टसर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण एक वाटी मैदा आणि एक वाटी डाळीचं पीठ वापरलेलं आहे। अशा प्रकारे 2 वाटीच्या प्रमाणामध्ये आपले 6 ते 7 सांबारवडी बनून तयार होतात। आता डाळीचं पीठ असल्यामुळे हे हलकंसं चिकट होते, त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला नीट मळून घ्यायचं आहे। आपली कणिक मळून तयार झालेली आहे। याला आता आपण 1/2 तास असंच झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत याला लागणारं आपण सारण तयार करूया। एका पॅनमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घालून घेणार आहोत। थोडंसं तडतडल्यावर आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यानंतर एक एक करून आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट, 1/2 वाटी तीळ, 2 चमचे खसखस, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट। सगळ्या साहित्यांना आपण नीट मिक्स करून घेणार आहोत। हलकंसं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आलं लसणाच्या फोडणीमध्ये याला आपण 3 ते 4 मिनटं नीट परतून घेणार आहोत। हलकासा रंग बदलल्यावर याच्यामध्ये आपण मसाले घालून घेत आहोत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, 1/2 चमचा हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा आमसूर पावडर, थोडीशी साखर। पुन्हा आपण सगळ्या मसाल्यांना नीट मिक्स करून घेणार आहोत। 1 ते 2 मिनटं आपल्याला याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। मस्त आता याला खमंग वास सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत। या कोथिंबीरेला आपण धुऊन स्वच्छपैकी वाळून घेतलेलं आहे आणि नंतर मग अशा प्रकारे याला बारीक कापून याच्यामध्ये घातलेलं आहे। अंदाजे 1 जुडी मी इथे कोथिंबीरीचा वापर केलेला आहे। सगळ्या साहित्यांना आपल्याला याला नीट परतून घ्यायचं आहे। आपण इथे सांबारवडी बनवत आहोत तर याच्यामध्ये कोथिंबीरीचा आपल्याला भरपूर असा वापर करायचा आहे। मस्त अशी आपल्या मसाल्यामध्ये ही कोथिंबीर परतवल्या चाललेली आहे। याला आपण 3 ते 4 मिनटं असंच छानपैकी परतून घेणार आहोत। 2 मिनटानंतर आपण इथे झाकण ठेवत आहोत। आता 1 मिनटं याला असंच वाफेवर छान परतून घ्यायचं आहे। बघा, मस्त असा आपला हा मसाला बनून तयार झालेला आहे। याला आता आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। जर कोणाला या ठिकाणी थोडासा आंबटपणा अजून हवा असेल तर याच्यामध्ये आपण 1/2 लिंबू पण पिळून घालू शकतो। आता इथे आपण बघू शकतो की आपली कणिक पण छान मुरल्या गेलेली आहे। याला आपण छान मळून याचे गोळे तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण लाटायसाठी याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण याचे सगळे गोळे तयार करून घेत आहोत। आता आपण याला लाटायला घेणार आहोत। पुरीच्या साईजमध्ये आपल्याला याला लाटायचं आहे। सगळे काठ आपण बाजूने नीट लाटून घेत आहोत। अशा प्रकारे साधारण थोडीशी मोठी पुरी आपण याची लाटून घेत आहोत।
अशा प्रकारे मीडियम थिक आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. याच्यावर आता आपण 3 चमचे सारण भरून घेणार आहोत. जितकं जास्त याच्यामध्ये सारण असेल तितकी आपली सांबारवडी अप्रतिम लागते. बाजूच्या काठांना आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी लावून आपण याला रोल करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले बाजूचे दोन भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत. हलकसं बाजूला दाबून आपण याला फोल्ड करून घेत आहोत. आता अलगद हाताने आपण याला रोल करून घेणार आहोत. काळजीपूर्वक आपल्याला याला रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे सारण आहे हे बाहेर निघता कामा नये. बघा, अशा प्रकारे मस्त हे छान फोल्ड झालेलं आहे. हलकसं हाताने आपण याला अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्यायचं आहे. परफेक्टली अशी आपली ही सांबारवडी तळायला रेडी झालेली आहे. लगेचच झटपट आपण बाकीच्या वड्या पण करून घेत आहोत. तेल आपण इथे गरम करायला ठेवलेलेच आहे. तेल पण छान इथे आपण बघू शकतो गरम झालेलं आहे. एक एक करून याच्यामध्ये आपण ही सांबारवडी सोडणार आहोत. तेलामध्ये जितक्या वड्या बसतील तितक्या आपण एकत्र देखील तळून घेऊ शकतो. याला आपल्याला मंद आचेवर 5 मिनटं तरी तळून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंनी याला आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. गॅसला आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे, जेणेकरून ही जी वडी आहे ही आतपर्यंत छानपैकी खरपूस तळल्या जाईल. बघा, मस्त आता याचा रंग पण बदललेला आहे. आपली सांबारवडी छानपैकी तळल्या देखील गेलेली आहे. याला आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. अतिशय कुरकुरीत आपली ही वडी तयार झालेली आहे. इथे आपण बघू शकतो मस्त कुरकुरीतपणा याला आलेला आहे. याला आता आपण कट करून बघूया. परफेक्टली ही आतमधून पण छान शिजल्या गेलेली आहे. सो यमी अँड डिलिशियस आपली सांबारवडी बनून तयार झालेली आहे. गरमागरम याला तुम्ही नक्की घरी करून बघा, कारण घरी करण्याची मजाच काही वेगळी आहे. या सांबारवडीला आपण कढीबरोबर, दह्याच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकतो, किंवा अगदीच तसं सॉसबरोबर पण ही सांबारवडी अप्रतिम लागते. बऱ्याच ठेल्यावर अशा प्रकारे ही सांबारवडी तोडून कढीसोबत सर्व्ह केल्या जाते. थंडीमध्ये गरमागरम ही कढी आणि सांबारवडी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. रेसिपीला पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.